श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप धुळ्याचे अमर पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी केला होता. अमर पाटील यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना निवेदन देऊन अण्णासाहेब मोरे आणि इतर सदस्यांनी संगनमताने या केंद्रात अपहार केल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. या मागणीच्या विरोधात आता जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ शिष्य आणि अण्णासाहेब मोरे यांचे सेवेकरी आक्रमक झालेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला अमर पाटील याची गेल्या 50 वर्षापासून ह्या दिंडोरी पंडित मार्गाला त्यांनी अनेक वेळा सतवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धुळे येथील नकान्या केंद्राला स्वतःकडे लाटण्याचा प्रयत्न केला. ते तरतुदीचा आधार न घेता डायरेक्ट आक्षेप नोंदवणं, आरोप नोंदवणं आणि एक चांगल्या मार्गाला बदनाम करणं ही चुकीच्या पद्धतीने अमर पाटील हे स्वामी समर्थ मार्गाला बदनाम करण्याचा हा मला असं वाटतं बोलविता धनी कोणीतरी असला पाहिजे. त्याच्यामागे मोठं षडयंत्र दिसतंय. गुरु माऊलींवर अपहरणाचा आरोप करणाऱ्या अमर पाटील यांना अटक करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे यांना सेवेकऱ्यांनी दिले आहे. यावेळी सेवेकऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर अमर पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.